नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की ग्रामसेवक भरती नेमकी कधी येणार, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, तर ह्या सर्व काही गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। त्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, कोणती बुक्स तुम्हाला रीड करायची आहेत, ती सर्व काही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वात अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याशेजारी बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रतेबद्दल खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, तर शैक्षणिक पात्रता आपण पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत। तुमच्या या ठिकाणी 12वी झालेली पाहिजे, 12वी पास, 12वी तुम्ही आर्ट्समधून केलेली असू द्या, कॉमर्समधून केलेली असू द्या किंवा सायन्समधून केलेली असू द्या, तुम्हाला जर 60% असेल तर तुम्ही ग्रामसेवक भरती ही देऊ शकतात, ठीक आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला समजा 12वीला 35% आहेत, कोणाला 12वी फक्त पास आहेत, 40% आहेत, आणि त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, बीएससी केलेली असेल, त्याच्यानंतर बीए केलेलं असेल, बीकॉम केलेलं असेल, इंजिनिअरिंग झालेली असेल, अदर कुठली त्याच्याकडे पदवी असेल, किंवा तुम्ही मुक्त विद्यापीठातून तुमचं एज्युकेशन पूर्ण केलेलं असेल, तरी तुम्ही ग्रामसेवक भरती ही देऊ शकता। ज्यांना 12वीला 60% नाही, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, आणि ज्यांना 12वीला 60% आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल, तरी ते ग्रामसेवक भरती ही देऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसंच मी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला नोट्स वगैरे भेटणार आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे, त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। शैक्षणिक पात्रता फक्त काय पाहिजे, 12वी पास पाहिजे, 12वीला तुम्हाला 60% पाहिजे। जर तुम्हाला 12वीला 60% नसतील तर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे। ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती पण परसेंटेज असले तरी चालेल, 40 असले तरी चालेल, 50 असेल तरी चालेल, 35 असेल तरी चालेल, ठीक आहे। फक्त ग्रॅज्युएशन तुम्ही पास पाहिजे जर 12वी तुम्हाला 60% नसेल तर। त्यानंतर डिप्लोमा झालेले विद्यार्थी पण ग्रामसेवक भरती ही देऊ शकतात। तर शैक्षणिक पात्रतेबद्दल असणारा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दल डाऊट असतो, आम्ही 12वी पास आहेत, 12वीला कमी टक्के आहेत, ग्रॅज्युएशन पास झालेलो आहेत, तर ग्रॅज्युएशनला पण कमी परसेंटेज आहेत, तरी तुम्ही ग्रामसेवक भरती ही देऊ शकतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ग्रामसेवक भरतीची तयारी करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहेत, आपल्या बॅचला ऍडमिशन घेऊन टाकायचं आहेत, ठीक आहे। तर तुम्हाला 8379052448 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहेत आणि ऍडमिशन घ्यायचं आहेत। 8669391631 हे दोन नंबर या ठिकाणी दिलेले आहेत। ह्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत, त्यानंतर नोट्स भेटणार आहेत, टेस्ट सिरीज भेटणार आहेत। टोटल बॅचचा कालावधी किती असणार आहे, 6 महिने असणार आहेत, आणि याची फीस 2999 रुपये असते। पण ऑफर्समध्ये पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त 1499 रुपयामध्ये ही बॅच भेटणार आहे। तर तुम्ही आजच ऍडमिशन घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर 1 एप्रिलपासून ही बॅच आपली स्टार्ट होत आहेत। तर या बॅचला सर्वांनी काय करायचं आहे, ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे। तुम्ही 10 एप्रिलपर्यंत पण ऍडमिशन करू शकतात, ठीक आहे, त्यानंतर पण तुम्ही ऍडमिशन करू शकतात। मागील सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे, ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे, त्या ॲपवरती तुम्हाला ही बॅच भेटणार आहेत, ओके। दुसरी गोष्ट, तुम्हाला नोट्स पण भेटणार आहेत। ग्रामसेवक भरतीच्या सर्व काही नोट्स आपल्या ए क्लास एज्युकेशन ॲपवरती आहेत, टेस्ट सिरीज आहेत, हे सर्व काही फक्त तुम्हाला 1499 रुपयामध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहेत आणि लगेच बॅचला ॲडमिशन हे घ्यायचं आहेत। बघा, त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचे स्वरूप कसे असते, मराठी 15 प्रश्न 30 गुण, त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि 30 गुण, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर 15 प्रश्न 30 गुण, ओके, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, त्याच्यानंतर कृषी व तांत्रिक 40 प्रश्न 80 गुण। टोटल किती मार्क्सांची तुमची परीक्षा असते, 200 गुणांची, ठीक आहे, आणि किती प्रश्न असतात, टोटल 100 प्रश्न असतात, ओके। तर तुम्हाला आता अभ्यास कसा करायचा आहे, मराठी व्याकरणाच्या आपल्या ॲपवरती तुम्हाला नोट्स भेटतील, त्या नोट्स तुम्ही जरी प्रिफेअर केल्या तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील। तसंच मराठी व्याकरणाचा कोर्स पण तुम्ही जॉईन करून घेऊ शकतात, टोटल बॅच पण तुम्ही ग्रामसेवक भरतीची जॉईन करून घेऊ शकतात। गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ॲपवरती नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्ही सर्वांनी जर व्यवस्थित रीड केल्या, वाचल्या, त्यातून एक्झाम्पल जरी सॉल्व केले तरी मोर दॅन इनफ आहेत। इंग्लिश ग्रामरसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक घ्यायचं आहे, फार बेस्ट आहे, त्यातून तुम्ही अभ्यास करू शकतात, ठीक आहे। सामान्य ज्ञानसाठी तुम्ही तात्यांचा ठोकळा
हे बुक्स घेऊ शकता, त्यातून सर्व काही अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला करंट अफेअर डेली रीड करत जायचं आहे जेणेकरून तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये जास्तीत जास्त मार्क्स भेटतील. दुसरी गोष्ट, कृषी व तांत्रिकचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आपल्या ॲपवरती त्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. किंवा त्यासाठी तुम्ही मार्केटमधनं बुक्स, खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकतात. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन ते बुक्स तुम्ही परचेस करू शकतात. ठीक आहे, टोटल मार्क्स किती असतात? 200 गुणांची तुमची परीक्षा होते आणि टोटल 100 प्रश्न असतात. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहेत. यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन येत जरी नसेल तरी तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून आले तरी तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर तुमची जी प्रश्नांची लेवल आहे तर ती 10वी 12वीच्या लेवलचे तुमचे प्रश्न येतील. जास्त काही प्रश्न हे हार्ड येणार नाही. तुमचे हे पेपर TCS किंवा IBPS मार्फत होतील. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होईल. तर मागे जी परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने व्हायची, इथून पुढे ती तुमची ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते. ठीक आहे, तर TCS IBPS मार्फत तुमची परीक्षा ही होऊ शकते. जी काठिण्य पातळी आहे ती जास्त काही नसणार आहे. 10वी किंवा 12वीच्या लेवलचेच तुमचे प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की निगेटिव्ह मार्किंग आहेत का सर, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेत, बघा कशातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आपली जर बॅच जॉईन करून घेतली तर या सर्व विषयांचा तुमचा अभ्यास होणार आहे. 6 महिन्यांपर्यंत त्या बॅचची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, परीक्षा कधी येईल ते आपण शेवटी बघूयात. ओके, तर तुम्ही सर्वांनी ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे. 1499 फीज आहेत फक्त विद्यार्थी मित्रांनो. 8379052448 खूप कमी फीस ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याला जॉईन होता येईल. ओके, त्याच्यानंतर वयोमर्यादा. वयोमर्यादा काय आहेत? 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये असाल तर अप्लाय करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा, परीक्षा कधी होईल किंवा जाहिरात कधी येईल. तर बघा, मागच्या 3 ते 4 वर्षापासून ग्रामसेवक भरती ही आलेली नाही आहे. ठीक आहे, तर तुमची जी परीक्षा आहे तर परीक्षा ही 2023 मध्ये व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, 2023 मध्ये तुमची परीक्षा ही व्हायलाच पाहिजे, कारण की मागच्या 3 ते 4 वर्षापासून परीक्षा ही आलेली नाही. त्यातल्या त्यात 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची जाहिरात या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, आता तलाठी भरतीची जाहिरात येणार आहेत, वन विभागाची जाहिरात येणार आहेत, तर तशीच ग्रामसेवक भरतीची जाहिरात ही येईलच. ठीक आहे, कारण की 2023 मध्ये खूप साऱ्या भरत्या ह्या होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ग्रामसेवक भरतीची जाहिरात ही 3 ते 4 महिन्यामध्ये यायला पाहिजे 2023 मध्ये. तर ही परीक्षा व्हायलाच पाहिजे, कारण की मागच्या 3 ते 4 वर्षापासून ग्रामसेवकची भरती ही झालेली नाही. खूप सारी पदं ही रिक्त असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, पगार पहिल्या 3 वर्षासाठी फक्त 6,000 पगार असतो. ठीक आहे, 6,000 पगार असतो आणि 3 वर्षानंतर तुमचा पगार हा 20 ते 25 हजार असेल. ठीक आहे, 20 ते 25 हजार, 25-30 हजार पण असू शकतो. तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास करायचा आहे, ज्यावेळेस ऍड येईल त्यानंतर अभ्यास करून तुमचा अभ्यास या ठिकाणी होणार नाही, कारण की तुम्हाला 200 गुणांची परीक्षा ही द्यायची आहे, 100 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला आत्तापासून त्याचा अभ्यास करायचा आहे. 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत असं धरून चालायचं आहे आणि तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास हा करायचा आहे. अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहेत कोणती कोणती बुक्स घ्यायची आहे, तिथून तुम्ही नोट्स पण घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही कोर्स पण जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करता येईल आणि तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज पण आपल्या अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास करायचा आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही बुक्स मधून किंवा नोट्स मधून अभ्यास करू शकता. पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, त्यानंतर तुमची बढती कशी होते, ही सर्व काही इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या 1 क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.